महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालक या सर्वांना जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नसंच आणि मार्गदर्शिका याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आपला विद्यार्थी इयत्ता चौथी किंवा पाचवीमध्ये असेल आणि जवाहर नवोदय विद्यालयाची तयारी करत असेल तर हा मार्गदर्शक आणि प्रश्नसंच दोन्ही अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। या मार्गदर्शक आणि प्रश्नसंचमध्ये ॲडव्हान्स म्हणजे जो अभ्यासक्रम बदललेला आहे नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना आहे, महत्त्वाचे नवीन घटक आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत। तर असं हे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नसंच आणि मार्गदर्शिका याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात। आपल्या विद्यार्थ्यासाठी सरावासाठी हा अतिशय महत्त्वाचा असून हे वापरून आपल्या विद्यार्थ्याचे 2 मार्क जरी वाढले, लक्षात घ्या 2 मार्क म्हणजे तुमचा नवोदयला मेरिट नंबर लागू शकतो, म्हणजे 2 मार्क जरी वाढले तरी हे पुस्तकं त्यांचं आयुष्य बदलणार आहेत। त्यामुळं या 2 पुस्तकाची माहिती आपण जाणून घेऊयात आणि हे पुस्तक आपणास घरपोच पोस्टाने मिळू शकतात। तर पाहूयात, सुरुवातीला आपण मार्गदर्शिकेबद्दल माहिती घेऊयात। जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका जीनियस मॅथ पब्लिकेशन, म्हणजे तुम्ही कोणत्याही दुकानात गेलात तर जीनियस मॅथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे का विचारा, किंवा लेखक प्रवीण बनकर किंवा जीनियस मॅथ पब्लिकेशन नवोदयी मार्गदर्शिका पाहिजे असं मागणी करा। त्यांच्याकडे उपलब्ध नसतील तर त्यांना माझा नंबर द्या, ते माझ्याकडून पुस्तकं मागणी करतील आणि तुम्हाला अगदी तुमच्या घराजवळ सुद्धा पुस्तकं मिळू शकतात। ज्यांना खूपच अर्जंट आहे आणि वैयक्तिक पाहिजे त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही खेडेगावामध्ये घरपोच पुस्तके पोस्टाने पाठवतो, त्यामुळे तुम्हाला जी किंमत आहे त्या किमतीमध्ये पुस्तकं घरपोच मिळू शकतात। म्हणजे तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, तुम्ही स्वतः पैसे भरून घरपोच मागवू शकतात किंवा तुमच्या जवळच्या दुकानदाराला मागणी करायला लावून त्यांच्याकडून खरेदी करू शकतात। तर पाहूयात आपण जवाहर नवोदय विद्यालय या मार्गदर्शिकेबद्दल सविस्तर। तर ही नवीन अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शिका या ठिकाणी आपण तयार केलेली आहे। या मार्गदर्शिकेचे वैशिष्ट्य पाहत असताना दर्जेदार आणि भरपूर उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत। मार्गदर्शिकेची किंमत आहे 250, तुम्ही वैयक्तिक जरी घरपोच मागवला तरी तुम्हाला 250 मध्ये घरपोच मार्गदर्शिका मिळू शकते। या मार्गदर्शिकेची किंमत आहे 250 रुपये, म्हणजे 250 रुपये आणि याच किमतीला तुम्हाला ही मार्गदर्शिका घरपोच मिळेल। ही मार्गदर्शिका मागवायची कशी आपण शेवटी पाहूयात। तर नेमकं काय आहे हे आपण समजून घेऊयात मार्गदर्शिकेमध्ये। तर या ठिकाणी नवोदयी प्रवेश परीक्षा जो नवीन आराखडा दिलेला आहे त्याचा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे की मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न, 50 गुण अंकगणित 20 प्रश्न, 25 गुण भाषा 20 प्रश्न 25 गुण आणि त्याबद्दलची थोडक्यात माहिती। त्यानंतर अनुक्रमणिकाचा जर विचार केला आपण तर अनुक्रमणिकेमध्ये मानसिक क्षमता चाचणीमध्ये 19 चॅप्टर आहेत, प्रत्येक चॅप्टरवर 4 मार्कासाठी प्रश्न असतो, म्हणजे 19 चॅप्टरवर या ठिकाणी 40 गुण आपले कव्हर होतात। म्हणजे या ठिकाणी पहा 19 चॅप्टर मानसिक क्षमतेमध्ये दिलेली आहेत। त्यानंतर अंकगणितचा जर विचार केला तर चॅप्टरची संख्या फक्त 1 वाढवलेली आहे इतर काही पुस्तकापेक्षा। तर यामध्ये कोणते कोणते चॅप्टर आहेत, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया, संख्यांचे अवयव, लसावी मसावी, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, पदावली, मापन, परिमाणे, कामकाळ, अंदाजीकरण, शेकडेवारी, नफा तोटा आणि सूट हा भाग जास्त केलेला आहे ॲड याच्यामध्ये, सरळ व्याज, परिमिती क्षेत्रफळ आणि पृष्ठफळ घनफळ हे 2 चॅप्टर आपण सेपरेट बनवलेले आहेत। त्यानंतर अंतर, वेग, वेळ आणि सरासरी हा भाग आपण ॲड केलेला आहे, सांख्यिकी आणि क्रमणिका। त्याचबरोबर शेवटी उतारे 55 उतारे दिलेले आहेत। त्यानंतर आपण आता मानसिक क्षमता चाचणी एका पाठाचं विश्लेषण करणार आहोत। तर यामध्ये मानसिक क्षमता चाचणी एका पाठाचं विश्लेषण आपण करणार आहोत। तर हा आहे वेगळी आकृती ओळखा। वेगळी आकृती ओळखण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यामधला पहिला प्रकार समान अक्षरावरून वेगळी आकृती ओळखणे। तर असं प्रत्येक चॅप्टरमध्ये वेगवेगळे बीट दिलेले आहेत आणि त्याचं एक उदाहरण पण दिलेलं आहे सोबत, म्हणजे मुलांना प्रश्नाचे प्रकार समजले पाहिजेत तरच तो चांगल्या पद्धतीनं प्रश्न सोडवू शकतो।
त्यानंतर आकृतीतील बाजूंची संख्यावरून वेगळी आकृती ओळखणे, म्हणजे या ठिकाणी बाजूंची संख्या किती आहे यावरून वेगळी आकृती ओळखणे, म्हणजे हा प्रकार एक, प्रकार दोन। यानंतर तिसरा प्रकार आहे बाणांची दिशावरून आकृती वेगळी ओळखणे, म्हणजे बाणांच्या दिशा कशा आहेत, बाणांच्या दिशावरून आकृती वेगळी ओळखणे हा तिसरा प्रकार आहे समान आकृतीमध्ये, म्हणजे वेगळी आकृती ओळखत असताना। त्यानंतर आकृतीच्या आकारावरून वेगळी आकृती, म्हणजे आकृतीचा आकार कसा आहे, शेप, त्यावरून आकृती वेगळी कशी ओळखायची, आणि त्याचं पण एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे प्रत्येक बीट जो आहे त्या प्रश्नामधला त्याचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत। त्यानंतर दोन आकृत्यांचा सहसंबंध करून वेगळी आकृती, म्हणजे दोन आकृत्यांचा सहसंबंध, आतील आकृती आणि बाहेर आकृती यांचा काही सहसंबंध असतो आणि त्यावरून आपल्याला वेगळी आकृती ओळखायची असते। आकृतीतील घटक वेगळे असणे, म्हणजे आकृतीमध्ये असे छोटे छोटे घटक देतात, म्हणजे कुठंतरी बेरीजच्या ऐवजी वजाबाकी होते, वजाबाकीच्या ऐवजी गुणाकार होतो आणि मग या ठिकाणी आपल्याला वेगळी आकृती ओळखावी लागते, म्हणजे हा सहावा प्रकार झाला। लक्षात घ्या, आकृती वेगळी आकृती ओळखणे यामध्ये सहा प्रकारचे प्रश्न आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत। त्यानंतर सातवा प्रश्न आहे सममितीय अक्षावरून आकृती ओळखणे, म्हणजे हा यामधील बीट आहे। घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकृती फिरलेली असते तर यावरून सुद्धा वेगळी आकृती आपल्याला ओळखता येते। त्यानंतर बाजू व आकृत्यांच्या संख्यावरून वेगळी आकृती, म्हणजे बाजू आणि आकृत्यांची संख्या, म्हणजे आतील एक समजा त्रिकोण आहे तर बाहेरील वर्तुळ हे त्रिकोणा इतकीच असणं किंवा कमी असणं यावरून आकृती वेगळी ओळखणे। दैनंदिन जीवनातील वस्तू, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे काही वस्तू आहे त्याच्यावरून सुद्धा आकृती वेगळी ओळखता येते आपल्याला। आणि अकरावा प्रकार आहे या प्रश्नामध्ये समान छायांकित भाग करणे, म्हणजे समान भाग छायांकित आहे यावरून सुद्धा आकृती वेगळी ओळखावी लागते। तर हे सर्व प्रकार वेगळी आकृती ओळखामध्ये 11 प्रकारचे प्रश्न आहेत। आता हे सर्व प्रकार संपल्यानंतर आणि त्यांची एक एक उदाहरणं दिल्यानंतर सरावासाठी तुम्हाला अतिशय दर्जेदार अशी एकूण 50 प्रश्न दिलेले आहेत। 1, 2, 3, 4 अशी एकूण सरावासाठी 50 प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी समोरच आपल्याला या ठिकाणी गोल पण करायचे, म्हणजे पर्याय ABCD या ठिकाणी समोरच गोल करण्यासाठी दिलेली आहे। तर यानंतर हे सरावासाठी 50 प्रश्न तुम्ही सोडवू शकतात। 50 प्रश्न सोडवायची झाल्यानंतर परीक्षेत विचारलेली प्रश्न, तर परीक्षेत विचारलेल्या प्रश्नामध्ये मागील 10 वर्षाचे प्रश्न आपण ऍड केलेले आहेत। पहा, हे सरावासाठी 50 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत। पुन्हा पुढील परीक्षेत आलेले प्रश्न सुरू होतात, जसे की या ठिकाणी हा प्रवेश परीक्षा 2011 परीक्षेमध्ये आलेले हे सर्व प्रश्न आहेत। त्यानंतर पुढे हे 2012 परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत, या ठिकाणी दिलेला आहे पहा डिटेल, नवोदय प्रवेश परीक्षा 2012। म्हणजे या प्रकारची 50 प्रश्न आहेत, मागील 10 वर्षातली एकूण 50 प्रश्न आपल्याला सरावासाठी दिलेले आहेत। हे नवोदय प्रवेश परीक्षा 2020, 2019, 2018, नवोदय प्रवेश परीक्षा 2017, 2016। तर या पद्धतीनं एकूण 10 वर्षातली मानसिक क्षमतेची प्रश्न दिलेली आहेत। तर प्रत्येक मानसिक क्षमतेचा चॅप्टर याच पद्धतीने दिलेला आहे। या ठिकाणी पहा, आता समान आकृती ओळखा। आता समान आकृती ओळखण्यामध्ये कोणत्या स्टेप्स गरजेच्या आहेत, काही या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत आणि मग त्यानंतर सोडवलेली। तर हे मानसिक क्षमतेचं आपण माहिती घेतलेली आहे। यानंतर आपण एक गणिताचा चॅप्टर पाहणार आहोत। गणिताच्या चॅप्टरमध्ये मानसिक क्षमतेचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या उत्तरसूची मानसिक क्षमता हा भाग संपल्यानंतरच तुम्हाला पाहायला मिळतील। यानंतर आपण पाहूया अंकगणित यामधला एक चॅप्टर आणि त्याबद्दलची माहिती। तर संख्याज्ञान, संख्याज्ञानमध्ये जर आपण पाहिलं तर संख्यांचे प्रकार डिटेलमध्ये दिलेला आहे। अगदी एक अंकी संख्या, 2 अंकी, 3 अंकी, लहानात लहान, मोठ्यात मोठ्या संख्यांचा तक्ता दिलेला आहे। त्यानंतर एक अंकी संख्या किती आहे, 2 अंकी संख्या किती आहे, 3 अंकी संख्या किती आहे यांची पण माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी सेपरेट पुन्हा पूर्ण संख्या, पूर्णांक संख्येची ओळख सुद्धा दिलेली आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना ऋण आणि धन संख्या या ठिकाणी विचारल्या गेल्यात काही परीक्षेमध्ये, त्यामुळे त्यांना ऋण संख्या रेषेवर कशा दाखवायच्या, धन संख्या कशा असतात याची पण माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर 1 ते 100 एकूण अंक, त्यावर काही 1-2 उदाहरणं सोडवलेली जे स्पर्धा परीक्षेमध्ये येऊ शकतात। त्यानंतर संख्यांचे प्रकार, समसंख्या,
विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, म्हणजे एका चॅप्टरवर ही भरपूर माहिती देऊनच मग सराव घेण्यात आलेला आहे. पहा, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर मग या ठिकाणी सोडवून दिलेली प्रश्न आहेत. सोडवून दिलेली प्रश्न आपण एक नमुना उदाहरण पाहूयात. कमाल पाच अंकी संख्या आणि किमान पाच अंकी संख्या यांचा भागाकार किती? तर पहा, कमाल पाच अंकी संख्या आणि किमान पाच अंकी संख्या हा पहिला प्रश्न आहे. तर याचं स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. पहा लगेच, म्हणजे हे 25 प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले आहेत. काठिण्य पातळीचे हे प्रश्न आहेत, 25 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण लगेच सोबत आहेत. कमाल पाच अंकी संख्या, किमान पाच अंकी संख्या आणि त्यांचा भागाकार, पर्याय बी. तर या पद्धतीनं प्रश्न किमान अशी महत्वाची प्रश्न अशी 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी सोडवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर सरावासाठी गेस प्रश्न, सरावासाठी गेस प्रश्न म्हणजे सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती. त्यानंतर 7 अंकी मोठ्यात मोठी व 6 अंकी लहानात लहान संख्येची बेरीज किती. 2, 4, 0, 5 अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या कोणती. तर हे सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक चॅप्टरवर, म्हणजे गणिताचे जे 16 चॅप्टर आहेत, प्रत्येक चॅप्टरवर सोडवून दिलेले 25 प्रश्न आणि सरावासाठी 25 प्रश्न असे प्रत्येक चॅप्टरवर 50 प्रश्न तुम्हाला सरावासाठी मिळणार आहेत. म्हणजे या पुस्तकाचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल. हे पुस्तक वापरून आपल्या विद्यार्थ्याचे 2-4 मार्क जरी वाढले तरी विद्यार्थी 9 सिलेक्ट होऊ शकतो, इतकं याचं महत्त्व आहे. त्याचबरोबर शेवटचा भाग म्हणजे उतारे. उतार्यांचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी अंकगणित संपल्यानंतर त्याची उत्तर सूची आहे आणि त्यानंतर मग उतारे. उतारेचं सोडवण्याचं काही जे काही स्टेप्स आहेत त्या पण दिलेल्या आहेत, या ठिकाणी माहिती दिलेली आहे. उताऱ्याची सर्वात महत्त्वाचं काठिण्य पातळी आणि जो उतारा आहे तो थोडा मोठा देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण विद्यार्थ्यांना विचार करायला या ठिकाणी संधी आहे किंवा थोडी काठिण्य पातळी असल्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांचा सराव झाल्यास परीक्षेमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने उतारे सोडवता येतात. त्यामुळे उतारेची साईज आणि काठिण्य पातळी ही दोन्ही मोठी ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना काठिण्य पातळीचा सराव होणं गरजेचं आहे. या पद्धतीनंही उतारेची रचना आहे, तुम्हाला लक्षात आली असेलच. तर हा प्रश्न संच, सॉरी, ही मार्गदर्शिका आपण अगदी 250 रुपयामध्ये घरपोच मिळवू शकता. जर तुम्हाला ही मार्गदर्शिका हवी असेल तर 250 रुपयामध्ये ही मार्गदर्शिका महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही खेडेगावामध्ये राहत असाल तरी तुम्हाला घरपोच मिळू शकते. आणि यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप 88 56 046 142 या नंबरवर आपण गुगल पे किंवा फोनपे करू शकता. आणि आपला नंबर व्हॉट्सअप नंबरवर याच नंबरवर सेंड करायचा आहे. ॲड्रेस सेंड करा. 250 रुपयामध्ये ही मार्गदर्शिका आपणास घरपोच मिळेल. यानंतर जव्हार नवोदय विद्यालय प्रश्नसंच याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी जास्त माहिती न देता अगदी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. जव्हार नवोदय विद्यालय 17 प्रश्नपत्रिकेचा समावेश आहे आणि गणिताचे संपूर्ण स्पष्टीकरण आहेत. तर या ठिकाणी नेमकं अनुक्रमणिका आपण पाहणार आहोत. सराव प्रश्नपत्रिका 2020, म्हणजे 2020 पूर्ण पेपर दिलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पण आहे. 2019 स्पष्टीकरण सह, म्हणजे गणिताचे सर्व स्पष्टीकरण आहेत. त्याचबरोबर सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15, म्हणजे हे 15 सराव पेपर आणि सुरुवातीचे हे 2 असे एकूण 17 पेपर तुम्हाला मिळणार आहेत. आणि या सर्व 17 पेपरचं गणिताची सर्व स्पष्टीकरणे दिलेली आहेत.
म्हणजे विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न जरी नाही आला तर ते स्पष्टीकरण पाहून समजून घेऊ शकतात. प्रत्येक प्रश्नाची ट्रिक दिलेली आहे, म्हणजे एखादा प्रश्न जर सेकंदामध्ये सोडवता येत असेल तर त्याची सुद्धा ट्रिक सोबत दिलेली आहे. तर हा जो प्रश्नसंच आहे, हा प्रश्नसंच तुम्हाला 200 रुपयामध्ये घरपोच मिळू शकतो. आणि हा प्रश्नसंच मागणी करण्यासाठी तीच पद्धत आहे, 88 56 046 142 या नंबरवर गुगल पे करा किंवा फोन पे करा. आणि व्हॉट्सअप नंबर याच नंबरवर आपला ॲड्रेस सेंड करा. तुम्हाला हा प्रश्नसंच पोस्टाने घरपोच मिळू शकतो. आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही खेडेगावामध्ये राहत असाल तर हा प्रश्नसंच तुम्ही मागवू शकतात. तर या पद्धतीने नौदईची परिपूर्ण तयारी करण्यासाठी हे 2 बुक प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी अट्टास केला पाहिजे की मला हे 2 पुस्तकं पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर वारंवार आपण नवीन व्हिडिओज देतो, स्पष्टीकरणं आहेत, अवघड प्रश्न आणि त्यांच्या ट्रिक आहेत. त्यामुळं चॅनल बघायला सुद्धा विसरू नका आणि चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पहा. नवदईच्या संपूर्ण तयारीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.